नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सचिव म्हणजे सेक्रेटरी याबाबत आपण माहिती घेणार आहोत. आधीची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे तर ते तुम्ही पाहिलीच असेल. आता हा शेवटचा पार्ट आहे सचिवचा. त्यानंतर मी जे काही फरक आहे म्हणजे तुलनात्मक घडामोडी देण्यात आलेल्या आहे शेवटी, जसे क्रियाशील सभासद, नाममात्र सभासद, त्यानंतर अध्यक्ष आणि सचिव, त्यानंतरचा व्हिडिओ हा राहणार आहे आणि त्यानंतर सारांश आणि सर्वात शेवटी आपण स्वाध्याय घेणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सचिव हा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो. कोणतीही संघटना असो, ती वैयक्तिक संस्था असो, भागीदारी संस्था असो की कंपनी असो, त्यामध्ये एक प्रकारची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. जसे दैनिक कामकाज करतो, म्हणजे सहकारी संस्थेबाबत जर विचार केला तर तो सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज आणि प्रशासकीय कामकाज पाहतो. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप पाहत असताना त्याचे आकारमान व संस्थेचा प्रकारावरून त्याचे सचिवपद ठरवले जात असते. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक केली जाते. म्हणजे हे जे काही आपण आतापर्यंत बघितलेले आहे, जसे अध्यक्ष असो, एखादी व्यवस्थापन समिती असो, सचिव असो, हे सर्व सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत म्हणजे त्यांची नोंद केली गेलेली आहे. आणि सचिवांचे पद असे आहे की सहकारी संस्था कायद्याअंतर्गत यांची नेमणूक करावीच लागते. त्यांची नेमणूक ही पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ राहू शकते. आणि तसेच मानद म्हणजे होनररी असलेला सचिव पगारी असू शकतो किंवा बिनपगारीसुद्धा असू शकतो. होनररी म्हणजे बिनपगारी, ठीक आहे, फक्त त्याचं मानपद असतात. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवांची नेमणूक केली जाते. आता पॉईंट असे काढायचे की सचिवांची समजा अर्थ जर आपल्याला सांगायचा झाला तर सचिव हा व्यक्तिगत संस्था असो, भागीदारी संस्था असो किंवा कोणतीही कंपनी असतो, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. दुसरा असा पॉईंट आहे की दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज आणि प्रशासकीय कामकाज करण्यास तो तत्पर असतो. तिसरा पॉईंट आहे सहकारी संस्थेचे स्वरूप त्याच्या आकारमानानुसार ठरले जाते. चौथा पॉईंट आहे सहकारी संस्थेचे जे काही सचिव पद आहे हे नेमणूक करणे सक्तीचे कोणत्या कायद्यानुसार मस्ट केले गेलेले आहे, सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले. आता त्याची व्याख्या पाहूया. सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार करावयाची कार्य, प्रशासकीय कार्य आणि कार्यालयीन कार्य, तसेच संस्था पोटनियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केले जाते. हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे की जो काही सचिव असते तो सहकारी संस्था कायद्याअंतर्गत जे काही पोटनियम दिलेले असतात त्यानुसार त्याची नियुक्ती केली जाते. त्यानुसार त्याची नियुक्ती केल्यानंतर तो कार्यालयीन कामे, प्रशासकीय कामे आणि प्रशासकीय कामे या सर्व कामेची जबाबदारी बजावतो. यानंतर पाहूया सचिवांचे कार्य. सचिवांच्या कार्यामध्ये काही पॉईंट्स देण्यात आलेले आहे, जसे प्रशासकीय कार्य, हिशोब तपासणे, कायद्यातील तरतुदी, सभेंमधील कार्य, सभांसंबंधी कार्य, असे सर्व काही कार्य देण्यात आले. सभा बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो, परंतु त्याचे कार्यालयीन आणि प्रशासकीय जे काही दैनंदिन कामे आहे ते कामे पाहण्याचा अधिकार कोणाला असतो, सचिवांना असतो. सचिव म्हणजे प्रशासकीय कामामध्ये कोणते कोणते काम पाहतो, एक तर आवक जावक म्हणजे जे आलेले आणि गेलेले जे काही पत्रव्यवहार आहे ते सांभाळतो. त्यानंतर तो रोख व बँकेचे व्यवहार करतो. संस्थेमध्ये जमा होणारी जी काही रक्कम आहे किंवा संस्थेमध्ये होणारा जो काही खर्च आहे तर त्यांची सर्व काही महत्त्वपूर्ण कामकाज तो प्रशासकीय कामामध्ये मोजल्या जाते. समजा जर प्रश्न विचारला गेला की संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम किंवा संस्थेमध्ये जमा होणारा खर्च किंवा बँकेचे रोख व्यवहार हे त्या सचिवांचे कोणते कार्य आहे, तर त्याचं उत्तर आहे सचिवांचे प्रशासकीय कार्य. म्हणजे प्रशासकीय कार्यामध्ये कोणते कोणते कार्य विचारले जाते, एक तर येणारे आणि जाणारे जे काही पत्रव्यवहार, रोख व बँकेचे व्यवहार, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम आणि होणारे संस्थेसाठी होणारे खर्च. कार्यालयीन कामे, कार्यालयीन सर्व कामांचे नियोजन आणि त्यांचे समन्वय साधण्याचे कामसुद्धा प्रशासकीय कार्यामध्ये सचिव करतात. आता सचिवांच्या प्रशासकीय कार्यामध्ये हे सर्व पॉईंट आहे. म्हणजे समजा जर पॉईंट लिहायचा झाला तर प्रशासकीय कार्यामध्ये जे काही प्रशासनाची रिलेटेड आहे, ज्या त्या संस्थेशी रिलेटेड आहे ते पॉईंट लिहायची. आवकजावक प्रमा म्हणजे आवकजावक पत्रव्यवहार, रोखींचे बँक व्यवहार, संस्थेमध्ये जमा होणारी आणि संस्थेसाठी खर्च होणारी रक्कम, कार्यालयीन सर्व कामांचे नियोजन व त्यांचे समन्वय साधणे, आवश्यक पत्रव्यवहार करणे,
महत्त्वाच्या कागदपत्रांचे नस्तीकरण करणे. नस्तीकरण करणे म्हणजे काय? एक प्रकारचं काय असते, समजा जर एखादा निर्णय घेण्यात आला, समजा अध्यक्षाने एक प्रकारचा निर्णय घेतला, तर सचिवांचं कार्य काय असते, समजा तर त्याची जर एक नोंद वही असते, एक नोंद वही असते, तर त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवत असते आणि एक कॉपी तो कोणाकडे देत असते, अध्यक्षांकडे, किंवा कोणतेही एखादा व्यवहार करायचे असले तर एक कॉपी तो सेंड करतो आणि एक कॉपी तो रिसीव ठेवतो. तर त्यालाच काय म्हणतात, नस्तीकरण करणे. म्हणजे एक प्रकारची नस्ती म्हणजे नोटशीट, त्याला एक शॉर्टमध्ये म्हणतात नस्ती म्हणजे नोटशीट. ठीक आहे, त्यानंतर पाहूया हिशेब तपासणी. हिशोब तपासण्याचं काम अध्यक्षसुद्धा करते आणि सचिवसुद्धा करते. फक्त सचिवाकडून काढत असते, तो सचिव हा डिटेल्समध्ये हिशोब तपासत असतो आणि अध्यक्ष काय करत असतो, त्या हिशोबावर सिग्नेचर करत असतो, किंवा सचिव अध्यक्षांना सांगतो की अशा अशा प्रकारचा खर्च आहे, तर अशा प्रकारची हिशोब तपासली जाते. सहकारी संस्थेची हिशोब तपासणी, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराबाबत बिले, खर्चांच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे, असे सर्व काही कार्य कोण करते, हिशोब तपासणीच्या कार्यामध्ये सचिव करत असते. जसे जमा खर्चांची खाती नियमित करणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज, आगाऊ रक्कम, म्हणजे निधीबाबत जे काही निर्णय आहे, त्याचे जे काही नोंद आहे ते सचिव करत असते. पण कशामार्फत, हिशोब ठेवणे आणि हिशोब तपासणीमार्फत. ठीक आहे, म्हणजे सचिव काय करत असतात, या संपूर्ण गोष्टीचा आराखडा तयार करतो आणि मग ते काय सिग्नेचर करण्यासाठी सचिवांकडे म्हणजे अध्यक्षांकडे जाते. त्यानंतर पाहूया आपण कागदपत्रातील तरतुदी, सॉरी कायद्यातील तरतुदीची पूर्तता. म्हणजे सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. म्हणजे जे काही आता सहकारी संस्था कायदा आहे 1960, त्या अंतर्गत जी काही कायद्याची नियमावली आहे, तर ते त्यांच्याकडे त्या ऑफिसमध्ये ठेवले जाते आणि त्या नियमानुसार त्यांना प्रशासकीय काम असो किंवा कार्यालयीन काम असो तर ते करावे लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही, अशा प्रकारचे संपूर्ण जे काही हिशोब तपासणी पुस्तके असतात तर ते उपलब्ध करून देतात आणि त्यांची नियमावली आणि त्यांच्यावर नियंत्रण करतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे 31 मार्चनंतर नोंदणी अधिकाऱ्यांकडे नियमितपणे ठराविकपणे मुदतीच्या म्हणजे 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे ते सचिवास म्हणजे जे काही आहे ते अहवाल पाठवण्याचं काम कोण करते, सचिव करते. आता समजा कोणती जर एखादी मुदत असेल आणि मुदत संपत असेल तर ते मुदत संपण्याच्या 45 दिवसाच्या आत सर्व काही आर्थिक जे काही कागदपत्रे आहे तो अहवाल पाठवण्याचे काम सचिव करत असते. अहवाल कोणाकडे पाठवत असते, अध्यक्षाकडे पाठवत असते. ठीक आहे, त्यानंतर पाहूया सचिवांचे सभेसंबंधी कोणते कोणते कार्य आहे तर ते आपण पाहणार आहोत. आता सभा कोण भरवत असते, आता आपण एक ॲजम घेऊया की एखादी सभा भरलेली आहे आणि ती सभा बनवण्याची जबाबदारी कोणाकडे असते, अध्यक्षाकडे असते. परंतु जे काही कामकाज असते, त्या सभेसंबंधी असो, प्रशासकीय काम असो, ते याची सर्व जे काही इन्फॉर्मेशन सचिव कोणाला देतो, अध्यक्षाकडे देतो. मग ते अध्यक्षाकडून तो त्या सभेची मान्यता घेतो. मग ती कोणती सभा असो, म्हणजे व्यवस्थापन समितीची सभा असो या सभासदांच्या अधिमंडळाची सभा असो, त्या सभेमध्ये काय करत असतो, तो अध्यक्षाकडून मान्यता घेत असतो आणि अध्यक्षाकडून मान्यता घेतो. मग सभेपूर्वीची जे काही सूचना आहे ती सूचना कोणाला देतो, अध्यक्षांना देतो. कार्यक्रम पत्रिका आहे ते तयार करतो. सभेसंबंधी लागणारी जे काही कागदपत्रे आहे, दस्तऐवज आहे, हे सर्व काही जे काही आहे तर तो याची माहिती कोणाला देतो, अध्यक्षांना देतो. मग अध्यक्ष काय करत असतात, त्या सभेंची सभेला बोलवतात. सभेला बोलवणे आणि बरखास्त करणे आणि त्याच्यावर नियंत्रण करण्याचे अधिकार जे काय आहे तर ते अध्यक्षांकडे आहे. परंतु त्याची सर्व काही जे काही प्रशासकीय कार्य असते, म्हणजे सभा भरवलेली आहे आणि त्या सभेला भरवलेल्या सभेला म्हणजे त्याचे नियंत्रण करणे, त्याची सर्व काही इन्फॉर्मेशन कोण गोळा करतो, सचिव गोळा करतो. सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी जी काही गणसंख्या असतात ते असणे आहे किंवा नाही. गणसंख्या म्हणजे काय, आता तुम्हाला एक मी एक्झाम्पल देतो की समजा एखादी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जवळपास 100 जर सभासद असेल तर त्याची काही गणसंख्या असते, 1:10. ठीक आहे, म्हणजे 100 किती, 10. म्हणजे 100 सदस्यापैकी जर समजा त्या सभेला 10 जर व्यक्ती हजर असेल तर ती सभा चालू होऊन जाते, किंवा 10 जर कमी असेल तर ती सभा तिथेच रद्द केली जाते. सभेचे अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणे,
म्हणजे आता मी आपण बघितलेलं आहे की जे काही सर्व काही महत्त्वाचे कार्य ते अध्यक्षांच्या रिलेटेड असते, परंतु सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत कोण करते? सचिव करते. त्यानंतर मतदान संबंधीचे कामकाजसुद्धा सचिव पाहतो. त्यानंतर सभेचे टिप्पण लिहिणे, टिप्पणी लिहिणे म्हणजे जसे मी आता तुम्हाला सांगितले ते नोटशीट तयार करणे, तशाच प्रकारची टिप्पणी एक असते की एक टिप्पणी लिहून देत असतात. म्हणजे समजा जर अध्यक्षाला त्या सभेमध्ये कोणत्या प्रकारची भाषणे वगैरे तयारी करायची असेल तर त्याची टिप्पणीसुद्धा सेक्रेटरी तयार करतो. अशा प्रकारचे सर्व काही काम करतो. आणि सभा संपल्यानंतर म्हणजे सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला त्या सभेसंबंधी असलेले जे काही इतिवृत्त आहे तर ते लिहून अध्यक्षांची सहीनुसार कार्य करावे लागतात. ठीक आहे, त्यानंतर पाहूया सभासद संबंधीचे कार्य. आता आपण पाहणार आहोत सचिवांचे, म्हणजे जे काही सेक्रेटरी असते प्रत्येक संस्थेमध्ये, तर त्या संस्थेचे कार्यकाळ असते की त्या मेंबर्स असतात, जे काही मेंबर्स असतात त्यांचे एक प्रकारचे दायित्व घेणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे. जसे सभासदांना संस्थेबाबत माहिती देणे, म्हणजे एखादा तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जे काही संस्थेमध्ये ॲडिशनल एखादा व्यक्ती ॲड होतो तर त्याला संपूर्ण जी काही माहिती कोण देतो? सचिव देतो. त्यांच्या पत्रांना उत्तर देतो. सभासदत्वाची जे काही अर्ज मेंबरशिपसाठी जे काही अर्ज केलेले असतात तो ते अर्ज स्वीकारतो कोण? सचिव स्वीकारतो. भांडवल भाग भांडवल म्हणजे जे काही शेअर्स असतात त्यांना हस्तांतरण, म्हणजे तो हस्तांतरणाची जी काही प्रशासकीय व्यवस्थापन समितीकडे आहे तर ते कार्य सचिवाला करावं लागतं. सभासदाकडून सभासद शुल्क, म्हणजे जे काही अर्ज असतात, जे काही शुल्क असतात, जे काही फी असतात तर ते स्वीकारते कोण? सचिव. त्यानंतर देणगी स्वीकारणे, सभासद शुल्क स्वीकारणे, तसेच सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रे, संचालकांचा अहवाल हे सर्व काही पाठवण्याचे जे काही कार्य असते ते सचिवास पार पाडावे लागतात. म्हणजे हे संपूर्ण जे काही कार्य आहे, म्हणजे एक प्रकारचे समजा की सचिवांपुढे खूप मोठी जबाबदारी असते. ठीक आहे, आता पाहूया आपण व्यवस्थापन समिती संबंधी असलेले सचिवांचे कार्य. सचिव हा सर्व महत्त्वपूर्ण असल्यासारखा, म्हणजे संपूर्ण संस्थेचा जर विचार केला आपण तर सचिव पद हे खूप महत्त्वपूर्ण असल्यासारखं आहे. सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समिती संस्थेचा कामकाज पाहणे, संस्थेची धोरणात्मक म्हणजे जे काही ध्येय धोरणे आहे ते ठरवणे, म्हणजे एखादी संस्था आहे त्याची कोणती तरी एक ध्येय धोरण आहे तर त्याचे सर्व ठरवण्याचे कार्य सचिव करत असतो. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, सचिवास व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहावे लागते. म्हणजे जे काही सभा भरत असते, म्हणजे वार्षिक असो, वार्षिक जे सहामाही असो, तर त्या सर्व सभांमध्ये उपस्थित राहण्याचा त्यांना उपस्थित राहावे लागतात. अशा प्रकारचे निर्णय संपूर्ण जे काय आहे तर ते अध्यक्षांना त्यांना कळवावे लागतात. संस्थेने ठरवलेली उद्दिष्टे पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापन समिती व अध्यक्षांना वेळोवेळी मदत करत असतो. सेवक वर्ग व व्यवस्थापन समिती यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचे कार्य कोण करतो? सचिव करतो. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर सचिव हा एक प्रकारचा दुवा आहे अध्यक्ष आणि त्या संस्थेचा. हा अध्यक्ष आहे आणि ही संस्था आहे यामधला एक दुवा आहे, म्हणजे तो अध्यक्षांचेसुद्धा कार्य करतो आणि त्या संस्थेचीसुद्धा, म्हणजे एक प्रकारची मिड असल्यासारखं आहे. जसं आता तुम्ही एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, जसं आता राज्य सरकार पकडा. राज्य सरकार आहे हा केंद्र सरकार आणि जनता यांच्यासाठी यांच्या मतातला काय आहे? दुवा आहे. म्हणजे आपल्या भारतात महाराष्ट्राची जी काही राज्य सरकार आहे आणि हे केंद्र सरकार आहे आणि हे भारतातली म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे, तर यामधला कोण आहे? दुवा आहे, म्हणजे मतातला. तर त्याचप्रमाणे सचिव हा संस्था, म्हणजे सचिव हा ती संस्था आणि अध्यक्ष यामधला दुवा आहे. म्हणजे याला संपूर्ण जे काही म्हणजे अध्यक्षांना जे काही कार्य केलेले असतात किंवा व्यवस्थापन समितीने जे काही कार्य केले ते संपूर्ण कार्य त्याला करावे लागतात. आता पाहूया आदर्श सचिवांचे गुण. प्रभावी व्यक्तिमत्व. आता कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये सचिव पद घेणे म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये कोणतीतरी एक प्रकारची ॲक्टिव्हनेस असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणतीतरी क्वालिटी असली पाहिजे, तर ते संपूर्ण क्वालिटी आपल्याला या प्रभावी व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते. जसं सहकारी संस्थेचा सचिव, संचालक, सभासद आणि कर्मचारी, तसेच संपूर्ण जे काही त्रयस्थ व्यक्ती आहे, जे काही थर्ड पार्टी आहे त्या संबंधी येत असतो. त्यामुळे सचिवांचे व्यक्तिमत्व हे प्रभावी असावे, त्याच्याकडे
टापटीपणा असावा, व्यक्तिशीरपणा असावा, शांत असावा, संयमी असावा आणि त्याचे स्वभाव आणि इतरांना सांभाळून घेणे आणि प्रत्येकांना एक प्रकारचे नियंत्रित ठेवण्याचे जे काही प्रभावी व्यक्तिमत्व आहे तर ते आदर्श सचिवांचे गुण असले पाहिजे. सचिवास आपल्या आचार विचारांतून इतरांवर प्रभाव पाडता आला पाहिजे, त्यामुळे त्याला आपल्या कार्यात यशस्वी कर त्यावेळेसच तो काही जे काही कार्य करतील त्या संस्थेबाबत तर ते यशस्वी होतील. म्हणजे तो जर एखादा ॲक्टिव नसेल तर ते संस्था सुरळीतपणे चालू शकेल का? नाही. म्हणून सचिवास हे ॲक्टिव असला पाहिजे, तो टापटीपणा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व असली पाहिजे की लोक बाकीचे जे काही कर्मचारी वर्ग आहे तर ते त्याच्याकडे पाहून प्रभावी झाले पाहिजे. त्यानंतर पाहूया कल्पकता. संस्थेची कामे कार्यक्षमतेने व काटकसरीने पार पाडण्याची नवीन कल्पना व पद्धतशीर वापर करण्याची बौद्धिक कुवत त्या सचिवांकडे असली पाहिजे. म्हणजे नवीन कल्पना, म्हणजे समजा जर एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये एखादा सचिव आहे आणि तो ज्याप्रमाणे कार्य करतात त्याचप्रमाणे कार्य करत असेल तर ती संस्था डेव्हलप होतील का? नाही. तर त्याच्यामध्ये एक नवीन कल्पना असलेली एक बुद्धिमत्ता असली पाहिजे, म्हणजे नवीन कल्पना असली पाहिजे आणि त्या कल्पनेचा पद्धतशीर वापर करण्याची त्याच्यामध्ये बौद्धिक कुवत असली पाहिजे, तेव्हा तो सचिव म्हणजे त्या संस्थेला काय करतील, डेव्हलप करतील. संस्थेचे कार्य कमी खर्चात कमी वेळात किंवा योग्य प्रकारे पार पाडणे हे सचिवाच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असते आणि कल्पनेवर. तर त्यामुळे काय होते, म्हणजे त्याचे जर आदर्श गुण बघावे तर म्हणजे एक प्रभावी व्यक्तिमत्व असले पाहिजे, म्हणजे जसे टापटीपणा, व्यक्तिशीरपणा, शांत संयमी स्वभाव आणि इतरांना एक प्रकारचे घेऊन म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आणि त्यांच्याशी सलोख्याने वागणूक करून ते जे काही आदर्श व्यक्तिमत्व आहे तर ते त्यांच्यासमोर मांडणे, जेणेकरून त्यांच्याकडे पाहून जे काही कर्मचारी सबऑर्डिनेट्स त्यांच्या अंडरमध्ये काम करतात तर ते प्रभावित झाले पाहिजे. त्यानंतरचा तिसरा पॉईंट पाहूया संभाषण कौशल्य. म्हणजे त्याच्यामध्ये संभाषण कौशल्य असले पाहिजे जेणेकरून त्यांचं संभाषण ऐकल्यावर समोरचे जे काही व्यक्ती समोर जे काही लोक त्यांचे संभाषण ऐकत आहे किंवा वाचत आहे तर त्यांच्यावर प्रभाव पडू शकेल. त्यानंतर आहे व्यवसायाचे ज्ञान असणे. म्हणजे सचिव आता कोणती संस्था असो कोणती कंपनी असो त्यांना एक सेक्रेटरी म्हणून नियुक्त करायची आहे तर तो असा व्यक्ती नियुक्त करेल ज्यांच्यामध्ये व्यवसायाचे ज्ञान असो, कारण की जे काही सेक्रेटरी आहे हे समजा प्रायव्हेट सेक्टर असो किंवा सहकारी संस्था असो हे रिलेटेड कशाचं असतात, बिझनेस व्यवसाय. मग व्यवसायाचे रिलेटेड असेल तर सेक्रेटरी म्हणून काय म्हणून नियुक्त करण्याचं गरज असेल की त्याच्यामध्ये एक गुण असला पाहिजे, तो कोणता, व्यवसायाचा गुण. सहकारी संस्थेत ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्याच संबंधित सचिवास आवश्यक ते ज्ञान असले पाहिजे. सहकारी संस्था या कृषी उत्पादन, पतपुरवठा, बँकिंग सेवा, समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे, म्हणजे अशा प्रकारच्या संपूर्ण जे काही तो ज्या रिलेटेडमध्ये कार्य करतो, म्हणजे ज्या रिलेटेडमध्ये सहकारी संस्था कार्य करते त्या संपूर्ण व्यवसायाचे त्याला ज्ञान असले पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया कायद्याचे ज्ञान असणे. कायदा आपल्याला माहीत आहे, माहिती अधिकार कायदा ॲडिशनल दिलेला आहे आणि एक सहकारी संस्था कायदा 1960 या संपूर्ण कायद्याचा त्याला ज्ञान असला पाहिजे. आता माहिती अधिकार का बरं टाकलेला आहे, कारण की समजा जर सहकारी संस्था हे जर माहिती अधिकार अंडर 2005 असेल आणि एखाद्या व्यक्तीने त्याच्याबाबत जर माहिती घेतली असेल तर त्याची ते माहिती असली पाहिजे की आपण जे काही व्यवसाय चालवत आहोत तर तो या कायद्याच्या अंडरमध्ये येतो का, आणि जर येत असेल तर त्याची माहिती असणे कोणाला, म्हणजे त्या कायद्याचे ज्ञान असले कोणाला गरजेचं आहे, सचिवांना. आणि हे आदर्श गुण कोणामध्ये असले पाहिजे, सचिवांमध्ये. सहकारी संस्थेस लागू असणाऱ्या सहकारी संस्थेचा कायदा तसेच देशातील प्रचलित कायद्याची जे काही तरतुदी आहे त्याचे संपूर्ण ज्ञान सचिवास असले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पाहूया व्यवस्थापकीय ज्ञान. व्यवस्थापकीय ज्ञान म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सचिवांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते, त्यामुळे त्याला प्रशासकीय ज्ञान असणे गरजेचे आहे. ठीक आहे, त्यानंतरची पाहूया पुढाकार वृत्ती. म्हणजे आता समजा एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये कोणते कार्य करायचे असेल आणि जर त्याच्यामधला जर सचिव जर इनॲक्टिव्ह असेल म्हणजे ॲक्टिव्ह नसेल तर ते कार्य होतील का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याची शक्ती असली पाहिजे, म्हणजे कोणते कार्य समजा जर इम्पॉसिबल असेल किंवा असंभव असेल तर ते कार्य पॉसिबल करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर पाहूया जनसंपर्क आवड. सहकार संस्था
म्हणजे संस्थेचे दैनंदिन कामकाज करताना सचिवाला अनेक व्यक्ती आणि संस्थेशी संबंधित असतो. म्हणजे जे जे व्यक्ती त्या संस्थेशी रिलेटेड असतात त्या त्या व्यक्तीशी संबंध कोणाचा असतो, सचिवांचा असतो. म्हणून जनसंपर्कात त्याच्यामध्ये काय निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण कशी होते, जर तो व्यक्ती म्हणजे सचिव जर बाकी जनता किंवा कोणत्या लोकां व्यक्तीशी जर सलोख्याने वागत असेल तर त्याची जी काही छाप आहे ते त्या व्यक्तीवर पडते. मग तो व्यक्ती काय म्हणतो की जो सचिव पद आहे ते योग्य व्यक्तींना मिळालेलं आहे. म्हणूनच जनसंपर्कामध्ये त्या सचिवाची काय असली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. अनेकांबरोबर चर्चा करावी लागते म्हणून त्यांना चांगले बोलणे, चांगले स्वभावाने वागणे हे खूप गरजेचे आहे. संभाषण चातुर्थ्यामुळे इतरांवर छाप पाडण्याचीसुद्धा त्याच्यामध्ये कला असली पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वागणे